नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नवीन शैक्षणिक वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। शाळा बंद पण शिक्षण चालू या अंतर्गत आपण दररोज भेटणार आहोत, तरी आपण मी केलेले व्हिडिओ नक्की बघा आणि आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा। तर आज आपण विषय गणित मधला संख्याज्ञान हा टॉपिक बघणार आहोत। मी काही संख्या फळ्यावर लिहिणार आहे। पहिली संख्या मी लिहिली आहे चार अंकी, हिचं वाचन कसं करायचं? 2359 दुसरी एक संख्या मिली ते 32756। आता आपण लिहूया 32756। पुढची एक संख्या घेऊ 67859। चार पाच अंकी आपण संख्या बघितल्या, आता आपण सहा अंकी एक संख्या लिहितो। हिचं वाचन कसं करायचं? 765234। आता आपण हे अक्षरे लिहू 765234। पाचवी संख्या एक लिहिते मी 575010। बघा इथे शतकाच्या स्थानी कोणताही अंक नसल्यामुळे आपण त्याचं वाचन 575010 असं करणार आहोत। 575010। आता पुढे मी सात अंकी संख्या लिहिली, तिचं वाचन आपण करणार आहोत 2579899। 2579899 आता हे आपण लिहिणार आहोत, अक्षरी लेखन करूया 2579899।
आठशे नव्याण्णव बघा आपण क्रमाने सर्वात पहिल्यांदा चार अंकी संख्या बघितली 2359 त्यानंतर आपण पाच अंकी संख्या बघितली 32756 त्याचं लेखन सुद्धा आपण केलेलं आहे त्याच्यानंतर पुढची पण 67859 त्यापुढे आपण सहा अंकी संख्या बघितली 765234 त्याच्यापुढची संख्या आपण बघितली 575010 त्यानंतर आपण सात अंकी संख्या बघितली आहे 2579899 अजून एक उदाहरण घेऊ आपण 50,00,000 50,00,000 जसजसं संख्या वाढत जाते तसतसे त्यांचे स्थान बदलत जातं आणि त्याची किंमतसुद्धा बदलत जात असते हे आपण या संख्या ज्ञानामधून शिकतोय तर असंच मी तुम्हाला काही उदाहरणं देते ते तुम्ही आपल्या वहीमध्ये सोडवा आता आपण 4, 5, 6 अंकी संख्या बघितल्या त्यावर आधारित मी तुम्हाला काही स्वाध्याय देणार आहे तो स्वाध्याय तुम्ही आपल्या वहीमध्ये लिहा आणि त्या संख्यांचं अक्षरलेखन सुद्धा करा हे 10 उदाहरणं तुम्ही आपल्या वहीमध्ये सोडवायचे आणि ते सोडवून झाल्यानंतर मला व्हॉट्सॲपवर त्या वहीचे कॉपी पाठवायची आहे म्हणजे मग काही चुकलं असेल तर मी तुम्हाला योग्य मार्गदर्शन करेल धन्यवाद